सर्पदंश उपाय व उपचार जनावरांना पावसाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार व प्रतिबंधात्मक उपाय या एकूण 7 घडी पत्रिकांचं अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर प्राध्यापक कपिल इंगळे, मी स्वतः 10 घडी पत्रिका मागील 1 वर्षामध्ये लिहिल्या आहेत. त्यामध्ये रोप लागवडीतून वाढवा तुरीचे उत्पादन, गाजर गवत नियंत्रण, शाश्वत शेतीसाठी जीवाणू खते, पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, गहू लागवड तंत्रज्ञान, कपाशीवरील लाल्या विकृती व व्यवस्थापन, हरभरा लागवड तंत्रज्ञान, करडई लागवड तंत्रज्ञान, रबी ज्वारीचे सुधारित वाण आणि उत्पादन वाढीची पंचसूत्री योजना, सोयाबीनच्या हमखास उत्पादनाची पंचसूत्री योजना या 10 घडी पत्रिकांचं लेखन केलेलं आहे. त्यानंतर प्राध्यापक प्रवीण देशपांडे लिखित कपाशीवरील पिठ्या ढेकणाचे नियंत्रण, तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या किडीची ओळख आणि नियंत्रण, कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडीचे नियंत्रण, सोयाबीनवरील प्रमुख किडीचे एकात्मिक कीड नियंत्रण, निंबोळी कीड नियंत्रणातील महत्वाचा घटक, हरभऱ्यावरील घाटे आळी मर रोगाचे नियंत्रण ह्या 6 घडी पत्रिकाचं लेखन केलेलं आहे. त्याचं अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर डॉक्टर दत्ता म्हेत्रे, विषय विशेषज्ञ उद्यान विद्या, त्यांच्या लिखित सीताफळ लागवड तंत्रज्ञान, चला करूया परसबाग भाजीपाला लागवड या 2 घडी पत्रिकेचं अनावरण होईल. त्यानंतर प्राध्यापक वैजनाथ डोंगले, विषय विशेषज्ञ कृषी अभियांत्रिकी, लिखित शेतीमध्ये करा मूलस्थानी जलसंधारण हा कोरडवाहू मध्ये खूप महत्वाचा आहे. त्यांच्या घडी पत्रिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होईल. या सर्व घडी पत्रिका मागील 1.5 वर्षामध्ये आपण परिसरातील नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. जेवढे काही आपले प्रकाशन प्रशिक्षण वर्ग झाले असतील किंवा जिथे जिथे आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यशाळा झाल्या असतील त्या सर्व ठिकाणी आपण शेतकऱ्यांना या घडी पत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतर सौ माधुरी रेवनवार, विषय विशेषज्ञ ग्रह विज्ञान, लिखित अन्न तयार करताना घ्यावीची काळजी आणि शाळापूर्व बालकांचा आहार ह्या 2 घडी पत्रिकांचं अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर प्राध्यापक व्यंकट शिंदे, कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र सगळी, त्यांच्या लिखित बोर्डो मिश्रण एक प्रभावी बुरशीनाशक, जीवाणू खते काळाची गरज या घडी पत्रिकेचं अनावरण होईल. त्या घडी पत्रिकामध्ये जे नवीन नवीन टेक्नॉलॉजीज रिसेंटली डेव्हलप झालेल्या आहेत ते संशोधन केंद्र असतील किंवा कृषी विद्यापीठ असतील
कुठल्याही पिकामध्ये किंवा इतर शेती आधारित बाबींमध्ये ज्या काही नवीन तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती आपण घडीपत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे,